महालक्ष्मींना खूप आवडतात या चार राशी, यांची सतत करतात मदत। माणसाच्या आयुष्यातील परिस्थिती काळानुसार बदलत असते। ज्योतिषानुसार दररोज ग्रह नक्षत्रांच्या स्थितीत बरेच बदल होत असतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख यांचा सामना करावा लागतो। या जगात सर्व लोकांचे राशीचक्र भिन्न असतात आणि ग्रह नक्षत्राची बदलती हालचाल देखील सर्व लोकांच्या जीवनावर भिन्न प्रभाव पडतो। ग्रहांच्या शुभ व अशुभ स्थानानुसार माणसाला आपल्या जीवनात फळ मिळते। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या पाच राशीबद्दल। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आज प्रत्येक जण श्रीमंत होण्यासाठी काय करत नाही, कीर्ती आणि पैशाची इच्छा प्रत्येकांमध्ये असते, मग ते श्रीमंत असो किंवा गरीब। परंतु सर्व लोक त्याच्या योग्य प्रयत्नांनी लक्षाधीश किंवा करोडपती बनू शकले नाहीत। परंतु जर एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा झाली तर कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याचं श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाहीत। तसेच माता लक्ष्मी ज्या व्यक्तीवर प्रसन्न होते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी हळूहळू त्यांच्यापासून दूर होतात। आज आपण 12 राशीपैकी अशा काही निवडक राशीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर माता लक्ष्मीचे आशीर्वाद आयुष्यभर असतो। जर हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद या राशीवर नसता तर परिस्थिती बिकट झाली असती, ज्यांचा विचार देखील या राशींची लोकांनी कधी केला नसेल। या राशीच्या लोकांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा धनप्राप्ती अगदी सहज होते, त्यांना पैशासाठी फार कष्ट करावे लागत नाही। कमी परिश्रमात देखील यांना चांगली आर्थिक प्राप्ती होती। अनेक वेळा या राशीच्या लोकांना वंश परंपरागत संपत्तीचा लाभ मिळतो, ज्यामुळे त्यांना अपेक्षापेक्षा अधिक मिळाल्याची भावना निर्माण होते। परंतु कोणतीही व्यक्ती आपल्या जवळ असलेल्या संपत्तीने संतुष्ट नसतो। ज्या भाग्यवान राशीवर माता लक्ष्मीची कृपा जीवनभर असते त्या नशीबवान राशी वृषभ, तुला, मकर आणि मीन या आहेत। या राशीच्या लोकांना लक्ष्मी मातेची कृपेने पैशाची कमी जाणवत नाही। माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेअर करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आत्ताच आमचं चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।